आणि बारा चेंडू फेस करत असताना बत्तीस जागा करणारा कळपेश सालुंके किंग ऑफ रिंग ठरला या मॅच चा हिरो मॅन ऑफ द मॅच चला दक्ष लेवन जाऊ द्या आतमध्ये आपला संघ कळपेश सालुंगे ठरलेत या मॅच मॅन ऑफ द मॅच अभिनंदन केपी लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत चला केपी ठरले त्या मॅच मॅन ऑफ द मॅच आणि पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत योगेश आता भोवी राहणार की आपल्या शुभ आपण केपी यांना मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड द्यावा चला बॅट्समन जाऊ द्या वैभव थेर प्लीज आपले बॅट्समन पाठवा मागच्या मॅच जवळपास एक तास वीस मिनिटं खर्च झालेले पंच अडाव सर आणि साटम सर याकडे लक्ष द्या मागच्या मॅचमध्ये जवळपास एक तास वीस मिनिटं गेलेली आहेत आयोजकांच्या वतीनं आपल्याकडे पूर्णपणे ऑथॉरिटी मैदानाच्या आतमधून आपण कुठल्याही संघाला पॅनल्टी लावू शकता वॉर्निंग द्या प्रथमदा दोन्ही टीमच्या कॅप्टनला त्यानंतर तुम्ही पॅनल्टी लावू शकता अधिकार कमिटीनं तुम्हाला दिलेला आहे या मॅचचं मॅन ऑफ द मॅच के पी आणि केपीनं जी जेल टिपली त्यांच्यासाठी रजू पवाळी यांच्या वतीनं पाचशे रुपयांचं कॅश प्राईज आहे फलंदाज पाठवा जुना बॉल असेल तर मैदानाच्या आतमध्ये असेल तर द्या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी गर्दी समोरून काळी करा कारण सतीश अभिनंदन अभिनंदन केपी कळपेश साळुंके जो ॲज अ ओपनर आला होता आणि शेवटच्या षटकापर्यंत तो थांबला आणि तो ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच सूर्या स्पोर्ट्स यांच्या वतीनं स्पोर्ट्स टी शर्ट आणि आयोजकांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय कळपेश साळुंके यांना या लगेचच आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये करूयात परिवर्तन ऐकूयात संदीपजी सर यांचा आवाज येणाऱ्या पुढील सत्रासाठी धन्यवाद दोन्ही टीमचे एक्स्ट्रा कॅडो आपण व्यासपीठावरती या प्लीज हॅल ठीक हॅलो चला जाऊया मॅच कडे अर्थातच दक्ष इलेवण आणि त्याच्या विरोधात एस के चांदई या दोन संघादरम्यान संघर्ष पाहायला मिळतोय सी एस के चांदाई संघाचा विचार करायला गेला तर दोन सामने, अलिक स्टेज सामने या अलिक स्टेजमध्ये गमावलेत तर एकीकडे दक्ष इलेव्हन हा संघ आगे ज्याने आत्तापर्यंत दोन सामने विजयी पथावरती नेले आहेत पहिला बॉल या मॅच मधला चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ऋतिक दळवे नावाचं गोलंदाज सध्या मैदानात आके आणि सलामीची जोडी जर पाहायला गेलं तर सी एस के चंदाई संघाकडून आपण पाहतो आहे एकीकडे आगे सुधीर पवार तर दुसरीकडे अजिंक्य बेलोसे सध्या मैदानात थोडासा बदल जरूर सी एस केच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे परंतु गोलंदाज ऋतिक दळवे आत्तापर्यंतचा मी म्हणाल दक्ष इलेव्हनसाठी संघर्षाचा लढा देणारा यशस्वी गोलंदाज पाहायला मिळतो आहे कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर दोन्ही संघाच्या दोन्ही विजयात मात्र त्याचा अनमोल वाटा आहे परंदो यावली थी आ, यावली। परंतु यावेळी तुम्ही विचार करायला गेला तर आता मात्र तिसऱ्या विजयासाठी संघर्ष करताना दिसतोय आणि त्याला सुद्धा माहिती आहे की तिसरा विजय जर या ठिकाणी प्राप्त झाला तर मात्र आपलं आव्हान टॉप एट मधलं चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळेल चांगला स्ट्रोक यावेळी परंतु परतावा लागतंय सुधीर पवारला गोल्डन विकेट सध्या आपण पाहतोय मैदानात महत्वपूर्ण विकेट ज्या सुधीर पवारचा आतापर्यंतचा दोन सामन्यातला मी प्रवास अनुभवला ज्याच्या बॅटिंगमध्ये ताकद होती परंतु काही अंशी शेवटच्या क्षणी दोनही सामन्यात पराभव जरूर जिवारी लागला होता परंतु आता सुधीर पवार मैदानावरती टिकणं अपेक्षित असताना मात्र विकेट गेली आहे अफलातून यावेळी गोलंदाजीचा एक कस मैदानात जरूर लागला आहे ऋतिक दळवे आपण पाहतोय मॅन फ्रॉम वाकस आणि त्याच्यानंतर जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय ना की असं म्हटलं जातं दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया आणि तशा पद्धतीची पहिली विकेट पहिल्या दोन बॉलवरती डॉटची संगता करणारा हृतिक दळवी पाहायला मिळाला परंतु तिसऱ्या क्षणाला सुधीर पवारला पसवा बॉल फेकत मात्र त्याला झेलबादच्या स्वरूपात तंबूत धाडलं आहे इथे मात्र झटका फार महत्त्वपूर्ण आहे सी एस के चांदई संघासाठी आता पहिल्या विजयासाठी संघर्ष जरूर आग आहे आता डाऊनच्या विकेटवरती बॅटर मैदानात दाखल झालेत आपण पाहतो आहे संदीप मार्के फार चांगला स्ट्रोक मगाच्या मा सामन्यामध्ये त्यांचा अनुभवला होता इथे मात्र चांगली बॅटिंग लाईन मी म्हटलं होतं की थोडासा प्रॅक्टिसचा झोत येणं फार गरजेचं होता कारण प्रॅक्टिसच्या झोतात एखादा खेळाडू जेव्हा असतो ना त्यावेळे मात्र त्याला समोरच्या गोलंदाजाचे बॉल जरूर फटके मारण्यासाठी सहजरित्या जातात परंतु मी आत्ता म्हणेल संदीप मार्केची सध्या मी म्हणेल प्रॅक्टिसमध्ये असणारा खेळाडू दिसून येतोय आणि त्याच्यानंतर मगाचा सुद्धा मी त्याची बॅटिंग अनुभवली त्या बॅटिंगमध्ये मात्र संदीपकडून जवळजवळ दोन मोठे स्ट्रोक पाहायला मिळाले होते परंतु यावेळी आल्या आल्या जरूर जरूर त्याने स्ट्रोक घेतला आहे इथे मात्र चौकार आला संदीप मार्केच्या बॅटमधून गणेशा दाव संख्येचा चांगला बॉल यावेळी शरीराचा वापर मी नेहमी म्हणतो काटक शरीरेष्ठी आणि उंच व्यक्तिमत्व असताना गोलंदाजीतलं त्याच्याकडे ती ताकद असते क्षमता असते की मैदानात कशा पद्धतीचा बॉल फेकायचा म्हणजे त्याच्याकडे जास्त वेळेच गोलंदाजीचे पाहायला मिळत आहेत परंतु यावेळी ऋतिक दळवे आपल्या शरीराचा संपूर्णपणे वापर करून घेत आहेत आणि त्या पद्धतीची गोलंदाजी जरूर मैदानात करत आहेत आणखी एक दर्जेदार बॉल पहा संदीप मार्केच्या बॅटमधून आल्या आल्या पहिला चौकार जरूर आला परंतु त्याच्यानंतर संदीप मार्केला जागेवरती जेरबंद जरूर केलाय पुढचे दोनही बॉल त्याने डॉट घेतले आहेत पहिलं षटक समाप्ती पदावरती आलं एका विकेटचं नुकसान आणि चार दबाव अवघ्या दावपळकावरती पाहायला मिळत आहेत कमॉन्डिझे परंतु इथे पाच षटके सध्या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सेट होण्यासाठी एखाद्या नवीन बॅटरला पूर्ण तयारी करावी लागते परंतु यावेळी जर विचार करायला गेलं तर इथे गोलंदाज ऋतिक दलवीने जी मैदानात कामगिरी केली ना अफलातून कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली एक संदीप मार्केच्या बॅटमधून जरा स्पीडअप करा प्लीज दक्ष येले वारंवार आपणास विनंती आहे की अजूनही जर पाहायला गेलं तर मला वाटते अंपायर आपण प्लीज लक्ष द्या तशी ताकी तुम्ही देऊ शकता तुमचा कॉल आला तर इथून मात्र तशा सूचना येतील <laughs> इथे काय खेळलं पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर करामत मैदानात जरूर आले कारण इथे अजिंक्य बेलोसेला परतावं लागतंय वन मोर विकेट डाऊन विकेट नंबर टू बॅक टू डग आउट कमांड इज यस थँक यू डी दरम्यान जर विचार करायला गेलं तर या दोन विकेटचं पतन फार जिवारी लागू शकते सी एस के चांदई संघाच्या कारण एकीकडे आपण पाहतोय ना मर्यादित खेळ करायचा होता धावत संख्येला एक आयाम द्यायचा होता परंतु इथे लगाम दिला हृतिक दळवीने त्या धावत संख्येला ब्रेक लावला आणि त्याच्यानंतर आता मात्र गोलंदाजीत जर पाहायला गेलं तर कुमार सुद्धा त्या गोलंदाजीवरती चार चांद लावण्याचा प्रयत्न करतायत पहिल्याच बॉलवरती त्याने परतवलं ते अजिंक्य बेलोसेला नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक या वेळी आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र टू विकेट विकेटवरती वैभव थेरला आपण अनुभवलं आणि त्याच्या बॅटमधून येतोय संघर्षमय चौकार डीजे 11 या दोन संघा दरम्यान चालू असलेला संघर्ष मैदानात चांगला स्ट्रोक आपण पाहतोय गुडनाट टेक और तमाशात एक परंतु इथे झेल झालाय ड्रॉप मी तर म्हणेल कुळून झेल दिला होता खऱ्या अर्थाने हा झेल उना अपेक्षित होता जर पाहिला गेला तर मी वैभव थिरची बॅटिंग लाइन सुद्धा चुकत होती खेळायचं होतं वेगळ्या दिशेत खेळून झाले वेगळ्या दिशेत आणि तिथे जर पाहिला गेला तर उंचीवरती बॉल आला आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय रिप्लाय ॲक्शनमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं आहे इथे अक्षणे मैदानात फार मोठी चुकी केली आहे कारण वैभव तेरला दिलं गेलेलं जीवदान जरूर सी एस केच्या पत्त्यावर पडू शकतं कारण एकीकडे आपण पाहतो आहे ना सुद्धा आपण अनुभवलं होतं मला वाटते पहिलाच सामना होता जिथे सुधीर पवारची जेल ड्रॉप झाली वनमॅन आर्मीची तो लढत देत होता शेवटच्या क्षणी सामना पराभवाला सामोरे जावं लागला इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल जाईल डी फाईन लेग रिजन मधून सीमा का पार येतोय तो वन बाउंस चौकार डीज असं पहिल्या बॉलवरती फिरल्याने खऱ्या अर्थाने ऋतिक दलवीच्या गोलंदाजीवरती चार चांद लावण्याचा प्रयत्न जरूर केला अजिंक्य के वेलसे परतले होते परंतु त्याच्यानंतर आपण पाहतोय आता संदीप मार्कीच्या बॅटमधून आणि वैभव थेरच्या बॅटमधून एक एक चौकार आपण अनुभवला आहे थोडी परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न आहे इथे मात्र लॉंगस्टॉप रेझरमध्ये बॉल जाईल सीमारेखा का पार येतोय तो आणखी एक दर्जेदार चौकार डी आमच्या टेक्निकल टीमकडे जिथे मात्र पंचांकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि यावेळी मात्र जरूर आमची टेक्निकल टीम आपण पाहतोय टेनिस क्रिकेट डॉट इन अर्थातच गौरव सावंत यांची संपूर्ण टीम संतोषजी नाणेकर यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट वीरांसाठी घरबसल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा परवणी पाहायला मिळाली अनेक स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केल्या गेल्या एक, के के एक सुगीचे दिवस क्रिकेटपटूंना पाहायला मिळत आहेत आणि पण इथे मात्र तर डम्पायरचा कॉल आला है। नो आहे नो बॉल आहे आणि इथे मात्र नो बॉलवरती या धावा येतील पाच म्हणजे तब्बल चौकार आणि त्याच्यानंतर एक म्हणजे पाच धावा धावपलकावरती जोडल्या जातील पुढचा बॉल फ्री हिटचा असेल क्रिकेटचा नियम आपण पाहतोय उघडा डोळे बगान हिट नेक्स्ट बॉल फ्री हिट फटका उचलण्याचा प्रयत्न फ्री हिटचा बॉल होता परंतु अगदी मुंद्यात फेकला आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर एकच धाव धवपळकावरती आली आहे हे एका दावीच्या मदतीने दावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत पर्यंत एकोणवीस या आकड्यावरती हृतिक दलवेची गोलंदाजी त्याच्यानंतर कुमार विरले आले आहेत सध्या मी म्हणेल या षटकाचा विचार करता हे षटक महागडं आहे ते दक्ष इलेमन संघासाठी नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया सेजल इलेवन आणि त्याच्या विरोधात सुधाकर घारे फाउंडेशन दोन्ही कॅप्टन चला मध्यंतराला टॉस साठी यायचं आहे पुन्हा बॉल हवेत चित्ररक्षक कीपर पोहोचेपर्यंत या ठिकाणी एक दाव कंप्लीट होईल फेकी सुद्धा चुकली होती प्रयत्न करायचे होते परंतु यावेळी एकच धाव कंप्लीट झाली एका दावेच्या मदतीने धावसंख्या हलवारपणे का होईना पुढे सरकली जाते जाऊन पोहोचले दोन दशके वीस आकड्यावरती दोन षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी समाप्ती पथावरती वीस दबा धावपळकावरती लागल्यात अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर मात्र दोन विकेटचं पतन सुद्धा पाहायला मिळते सलामीची जोडी संपूर्ण आणि तंबूच्या असल्याला आहे आता मात्र संदीप मार्के आणि वैभव तेर मैदानात उपस्थित आहेत सांगे कुठेतं तिसरं षटक येईल तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर यांच्या सुमुद्राच्या संगीताकडे नाद एकच तो म्हणजे बैलगाडा शर्यत सध्या खरं म्हणायला गेलं ना आमचा क्रिकेटचा प्रेक्षक सध्या बैलगाडा शर्यतींकडे जास्त अट्रॅक्ट झाला आहे थोडीफार या सीझनमध्ये गतवर्षापासून थोडा बदल प्रेक्षक वर्गाचा जरूर पाहायला मिळाला आणि त्यातून बैलगाडा खरं म्हणायला गेलं तर शेतकऱ्याची ओळख आहे आणि या शर्यतींसाठी प्रत्येक शेतकरी मात्र आवर्जून हजेरी लावताना जरूर दिसून येते सांगिक कुड्यातलं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल आता आलतो ऋतिक दळवी हवाई सफर आणि यावेळी मात्र इथे परतावा लागेल वैभव थेरला वन मोर विकेट डाऊन विकेट नंबर थ्री बॅक टू टग आउट कमांड इज आपण पाहतोय ऋतिक दलवीचा आल्या आल्या पहिला झटका त्याने वैभव तेरच्या स्वरूपात दिला तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा एकदा ऋतिक दलवी फायर अँड फाईट चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय पॉइंट आणि एकेरी स्वरूपातले धाव एका दवेच्या मदतीने एकवीस दबा धाव पलकावरती लागल्या गेल्या आपण पाहतोय चांगली गोलंदाजी ऋतिक दलवीची ओळख या मैदानावरती जरूर पाहायला मिळते वाकस टीमसाठी सातत्याने गोलंदाजी करणारा हा खेळाडू आहे परंतु आता मैदानात एक चांगली गोलंदाजी करतोय आणि दक्ष इलेव्हन संघाच्या विजयासाठी संघर्ष जरूर होतोय परंतु इथे सी एस के चांदई विचार करायला भाग पाडलं जातंय मैदानात हवाई सफर आपण पाहतोय परंतु यावेळी दोन धावा कंप्लीट होतील संतगतीचा क्रिकेट आता पाहायला मिळतो आहे अर्थातच चांदई सुपर किंगच्या बाजूने कारण मोठमोठे फटके थांबवले गेलेत खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर एक फटका आला होता संदीप मार्केच्या बॅटमधून आणि दुसरा फटका आला होता वैभव थेरच्या बॅटमधून म्हणजे इथे दोन चौकार आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर दावा धावपळकावरती आपण पाहतो आहे जाऊन पोचले टोटल दाबासंख्या तेवीस या आकड्यावरती अजून या षटकातील तीन बॉल शिल्लक आहेत वातावरणातला बदल जाणवायला सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर अगोदरच्या मॅचमध्ये आपण तो अनुभवसुद्धा पाहिला खरं म्हणायला गेलं तर परंतु असं आता जशा लाईट तप्त होतील तसा आणखी प्रकाश मात्र या मैदानावरती पाहायला मिळेल पंच आमच्याकडे बोलतायत इट इज आउटसाइड द स्टंप वाईट कॉल आणि या वाईट बोनसने एक धावपळक धावपळकावरती अतिरिक्त स्वरूपात पाहायला मिळेल अर्थातच दावसंख्या जाऊन पोचले चोवीस या आकड्यावरती चोवीस दावेच्या मदतीने सी एस केचा बॅटिंग प्रवास पाहायला मिळतोय परंतु यावेळी ऋतिक दलबिया आगे तोपर्यंत या बॅटिंग लाईनला धार मात्र होत नाहीये फरलाईनचा वापर जरूर केला गेलाय पंचांचा नो बॉलचा इशारा आणि या नो वरती मात्र हृतिक दळवे असं म्हटलं जातं ना की यावेळी प्रसिद्धीच्या झोतात आल्याच्या नंतर माणसाकडून काही ना काहीतरी चूक होते परंतु इथे तीच चूक झाली आहे अगोदरचा बॉल जर पाहायला गेला तर वाईट फेकला होता सुंदर गोलंदाजी करत होता हृतिक दळवे परंतु इथे आता नो बॉल फेकला आणि या नो जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे बाईचचा आला चौकार आणि त्याच्यातही नो बॉल म्हणजे या पाच दवा अतिरिक्त धावपळकावरती वाढल्या गेल्यात म्हणजे अधिकृत एकही बॉल झाला एक एक नाही आहे परंतु म्हणायला गेला तर चौथा बॉल फेकत असताना इथे टोटल सहा दावा खर्च झाल्यात म्हणजे तीन बॉल अधिकृत झाले जिथे मात्र तीनच दावा खर्च केल्यात एक विकेटचं नुकसान हृतिक दळवीने केलं होतं दाबसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत एकोणतीस या आकड्यावरती ट्वेंटी नाईन रन सन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट दक्ष इलेवन ने टॉस जिंकला होता प्रथमता फिल्डिंग स्वीकारली आणि एक जमिनीची बाजू त्यांच्यासाठी मैदान पाहायला मिळते चांगला स्ट्रोक यावेळी मात्र आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल पाठवलाय सीमारे का पार ऑन साइड रिजन आणि येतोय तो, ये तो मात्र दमदार सिक्सर डीजे सध्या म्हणायला गेलं ना तर या गाण्याची क्रेज इतकी वाढली आहे अजय गायकवाड यांचं जरूर कौतुक करावं लागेल कारण परिसर आपला कर्जत तालुक्यातले गायक आहेत आणि एक स्पर्धा म्हणायला गेलं तर रायगड जिल्ह्यातल्या व्यक्तिमत्त्वांवरती हे गाणं त्यांनी सादर जरूर केलं परंतु त्या दिवशी ज्यावेळी आम्ही समालोचन करत होतो कसारा डोंगरीपाड्याच्या मैदानावरती तिथेसुद्धा हे गाणं इतकं प्राबल्याने वाजत होतं की याची क्रेज फार उंची गाठताना दिसून येते हवाई सफर आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यातही वारंवार चुका परंतु आता या चुकांना माफी नाहीये कारण एक चुकी झाली होती परंतु धाव अति घेण्याचा प्रयत्न आणि या क्षणी आपण पाहतो इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल विनंती आहे आपण आऊट झालेला खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका आणि संघांना दक्ष लिवण टीम आपल्याला सुद्धा विनंती आहे प्रत्येक ओव्हर नंतर एकत्रित एक येऊ नका ही विनंती आयोजकांच्या वतीनं दोन्ही संघांना दोन्ही पंचांसाठी देखील महत्वपूर्ण सूचना की आपल्याकडे फुल अथॉरिटी आहे मैदानाच्या आतमध्ये संघ वेळ दौडवताना आढळल्यास आपण मैदानाच्या आतमध्ये देखील संघांना पेनल्टी देऊ शकता ही आयोजकांच्या वतीनं आपल्याकडे फुल पॉवर आहे याची नोंद घ्या शेवटचा बॉल होता आणि या वाईटचा कॉल पुन्हा एकदा आणखी एक अतिरिक्त बॉल फेकावा लागणारा की ऋतिक दळवेला अद्यापपर्यंत पाहतोय ना मी म्हटलं होतं की ऋतिक दळवे फार चांगली गोलंदाजी मैदानात करत असताना आता दिशाईन गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर तीन बॉल हे दिशाईन पद्धतीत आले आणि त्या तीन बॉलवरती तब्बल धावा खर्च झाल्या होत्या त्या मात्र अतिरिक्त सहा धावा आल्यात आणि त्याच्यानंतर नो बॉल नंतर एक सिक्सरसुद्धा पाहायला मिळाला होता म्हणजे पहा समीकरण बदलायला वेळ लागत नाही धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ते अद्यापपर्यंत अडोतीस या आकड्यावरती थर्टी एट रन्स चांगला फटका सावध पावित्र्याचा खेळ सध्या आपण पाहतोय विशालच्या माध्यमातून प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि जर पाहायला गेलं तर इथे षटक समाप्ती पथावरती आलं आहे तीन षटकांचा वाजवी खेळ संपला धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी एकोणचाळीस या आकड्यावरती आम्ही विनंती करतोय सेजल इलेव्हन टीमचे कॅप्टन आणि सुधाकर गारे फाउंडेशन टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित तु, टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हा एकत्रित येऊ नका विनंती आहे लगेचच फिल्डिंग लावून घ्या चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या नेक्स्ट मॅच सेजल इलेवन वर्सेस घारे फाउंडेशन कुणाल दाबने वर्सेस अक्षय भगत या दोन कॅप्टन मध्ये पुढची लढत असणार आहे आम्ही विनंती करतोय दो दोन्ही संघांचे संघ नायक आपण टॉस करण्यासाठी वासबिटावरती यावं थँक्यू संगीत कुठ्यातलं चौथं षटक प्रगती पदावरती येतोय आपण पाहतोय गोलंदाज विक्रांत धनावडे आपल्याला पाहायला मिळत आहे उंबरकर विक्रांत उंबरकर थोडस फास्ट खेळा प्लीज जरा आता नावामध्ये चेंज करा कारण विक्रांतकडे जाऊया आपण कारण मगाच्या मॅचमध्ये सुद्धा विक्रांतच आलाय कारण एकीकडे एक मग स्कोरबोर्डमध्ये थोडासा बदल जरूर होताना दिसून येतं अम राऊंड द विकेट चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु इथे प्रयत्न केले जात होते झेल काही टिपता आला नाही आहे परंतु दोन धावा जरूर धावपळकावरती वाढल्या जातील प्रयत्न चांगले आहेत दक्ष इलेवन टीम सध्या मैदानात मी म्हणेल एक चांगली गोलंदाजी होत होती त्याच्यानंतर थोडीशी नजर स्वतःला लावून घेतली होती हृदिक दळवीने परंतु आता फिल्डिंगमध्ये सुद्धा त्या चुका पाहायला मिळत आहेत या चुका मात्र धावत संख्येचा डोंगर सी एस केचा उंचावण्याचा प्रयत्न आहे आणि जर तो उंचावला तर मात्र सेकंड इनिंगमध्ये दक्ष इलेव्हनला तितकाच त्रास होण्याची चिन्ह आहेत चांगला स्ट्रोक या बळी आपण पाहतो आहे हवा ही सपर परंतु शेतरक्षक तैनात आणि या मात्र डिपमिट विकेटचा खेळाडू खाली येत झेल टिपतो आहे आणि परतावं लागतंय आहे दरम्यान अक्षय लोंगलेने हा अप्रतिम झेल टिपला आहे आणि इथे मात्र बॅटरला परतावा लागलाय वन मोर विकेट डाऊन अद्यापपर्यंत आपण पाहतोय पाच विकेटचं नुकसान सी एस केचं पाहायला आहे चांदे सुपर किंग आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय दक्ष इलेव्हन एकीकडे जर पाहायला गेलं तर योगेश भोईर यांचा दक्ष इलेव्हन तिसऱ्या विचारसाठी संघर्ष करतो आहे तर एकीकडे सी एस के हा संघ जो मात्र संजय दादा कोळंब्याने बांधलेला आहे तो मात्र आपल्या पहिल्या विजयासाठी संघर्ष करतो आहे पाहायला गेलं तर एक देखणं आयोजन प्रत्येक कर्जतकाराच्या क्रिकेटपटूच्या हृदयातली स्पर्धा चांगला स्ट्रोक यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट इट इज बिग 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 सिक्सर इट इज जर तुम्ही पाहायला गेला ना तर निवडित खेळाडू आजकाल भल्या भल्यांना स्पर्धेमध्ये पाणी पासताना दिसून येत आहेत विक्रांतची परिस्थिती सुद्धा मैदानात तीच आहे जसं शिवशक्ती कडाव संघाने नवनवीन खेळाडूंना जे स्थान देण्याचं कार्य केलंय नवीन खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न आहे आणि या क्षणी जर आपण पाहतोय सल्ला मसलत केली जाते गोलंदाजाशी ते मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि परतावं लागेल याही बॅटरला नितीन धुळेच्या पारेचा अंत कमांडीचे सत्तेचाळीस धावा धावपळकावरती आहेत इथे मात्र सहा बॉलचा तरार संपलाय आणि शेवटचं षटक धावपळकावरती असेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय लोंगले आपल्याला पाहायला मिळतोय सहा विकेटचं नुकसान सत्तेचाळीस धावा धावपळकावरती लागल्या आहेत अजूनही या सहा बॉलमध्ये कितपत धावा धावपळकावरती रचल्या जातील त्या पाहूया अक्षय लोंगले फायर अँड फायट चांगला फटका यावेळी आपण पाहतोय डीप मेड विकेटचा खेळाडू चेंडू काले ए एक धाव कम्प्लीट झाली आहे आता सी एस केला मोठे स्ट्रोक घ्यायचे आहेत एक रेकॉर्ड जरूर करायचा होता परंतु जर तुम्ही पाहायला गेलं तर यावेळी अजूनही मोठी धावसंख्या उभारण्याची चिन्ह आहेत परंतु पाच बॉलमध्ये मोठे स्ट्रोक आणावे लागतील चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा अवाईस सफर पाहायला मिळते शेतरक्षक तैनात होईल तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते विचार करायला भाग पडणारी गोलंदाजी आहे मी म्हटलं तिसऱ्या षटकात जर ऋतिक दलवेने काही चुका केला नसत्या तर या धाव आलेख फार उत्तरता पाहायला मिळाला असता परंतु एकीकडे आपण पाहतोय चला सेजल इलेव्हन टीम कॅप्टन आणि सुधागर गारे फाउंडेशन अक्षय भगत आणि कुणाल दाबने प्लीज टॉससाठी या पुन्हा एकदा हवाई सफर क्षेत्रक्षक तैनात आहे परंतु जेल झाला आहे ड्रॉप फार दक्ष इलेव्हन संघ आज मैदानात तुम्ही हा सामना जरूर लाईटली घेतला आहे मी तर तेच म्हणेल कारण मी वारंवार नेहमी सांगतो की एखादा प्लेअर मैदानात वेळेला ॲक्टिव्ह नसतो ना तर संपूर्ण संघ डीॲक्टिव परिस्थितीत पाहायला मिळतो पण त्याचा परिणाम संघाला भोगावा लागू शकतो इथे मात्र आपण पाहतोय मला वाटतंय रत्नदीपच्या हातातून ही चुकी झाली आहे अपेक्षा नसते अशा स्टार खेळाडूंकडून या चुका होणं चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय आणखी दोन बॉल या इनिंगचे आपल्याला पाहायला मिळतील तीन दावा खर्च केल्यात अक्षय लोंगले चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय परंतु फार चांगला शरीराचा वापर कौतुक करावं लागेल हृतिक दळवीचं यावेळी फिल्डिंग तितकीच मजबूत आहे चांगली गोलंदाजीसुद्धा पाहायला मिळाली होती त्यांच्या माध्यमातून परंतु यावेळी पुन्हा एकदा धाव धावधावपालकावरती आणि सी एस केच्या धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर अर्धशतकी केली ही धावपळकावरती पाहायला मिळतीय पन्नास धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात एक्कावन्न धावा धावपळकावरती आहेत पुन्हा एकदा फुलार लेनचा वापर बॉल जातो येतो मात्र आउट ऑफ दी पार्ट लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा का पार येतो येतो मात्र दमदार सिक्सर आपण घेऊन जाऊ नका ही विनंती आहे इथे येऊन तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही प्या परंतु आपल्याला विनंती आहे की आपण जार इथून घेऊन जाऊ नका चार का जार कालच्या दिवसामध्ये आरवलेले आहेत आम्ही विनंती करतोय की आपण कृपया करून जार आपण जर घेऊन जात असेल तर आपण कृपया करून आणून द्या कळपेश साळुंके यांचा या ठिकाणी इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतो इनिंग ब्रेकचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत पर्यंत सत्तावन्न आकड्यावरती विजयासाठी आता मात्र दक्ष इलेव्हन ना अठ्ठावन्न धावसंख्येचं टार्गेट आहे होते की नाही ते आपण जरूर ऐकूया सेकंड इनिंगमध्ये समीर जी सोमणे सर तत्पूर्वी टॉस आपण करूयात पुन्हा एकदा योगेश दादा बोई राणास विनंती की पुढील मॅचचा टॉस आपला शुभ असा पण करावा आज पूर्ण शेड्यूल बिझी राहिलेला जवळपास चौथा ते पाचवा चौथा तर नक्कीच असेल तेच मान्यवर आहेत त्या ठिकाणी योगेश बोईर साहेब पोचत आहेत पाहूयात पुढची देखील एक मोठी लढत लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या एस के चला टॉस आपण करतोय पवत सुधाकर कार्य फाउंडेशन अक्षय भगत न टॉस जिंकला आणि प्रथमता फिल्डिंगला त्यानं पसंती दिलेली आहे चला ओपनिंग बॅटर दक्ष इलेव्हन आपली आघाडीची जोडी लवकर तयार करा चला सलामीची जोडी कॅप्टन आपण लवकर तयार करा धन्यवाद फलंदाज कॅप्टन गणेश फलंदाज पाठवा हॅलो चला सेकंड इनिंगसाठी जोडले जातील अर्थातच पुढचा आवाज असेल पियुष बाबरे यांचा चला बॅटर आपण मैदानात रवाना व्हायचं या या इनिंगसाठी पंचवीस मिनिटांचा अवधी होता पुन्हा एकदा सूचित करतो चाळीस मिनिटे झाली आहेत आपणास वारंवार विनंती आहे आता मात्र कठोर निर्णय आपल्या समवेत येतील याची आपण नोंद घ्या चला पुढचा आवाज असेल या इनिंग साठी आपण पाहतोय समीर सोमणे हॅलो हॅलो धन्यवाद संदीप बोराडे करदत प्रीमियर लीग दोन हजार चोवीस चला सलामीची जोडी पोहोचलेली आहे आपल्याला खेळपट्टीचे पुन्हा एकदा रेखाटन करायचे वेलकम बॅक सर्वांचं चारशे स्वागत अध्यक्ष साहेब पंचावरती उपस्थित आहेत अभिषेक जी गायकर हॅट्रिक त्याने मारले ग्रामपंचायतला विकेट हॅट्रिक बऱ्याच देखील घेतल्यात गोलंदाजीमध्ये परंतु राजकारणामधली त्यांची हॅट्रिक समीर माळी ऑन स्ट्राईक पहिलाच बॉल मिडविकेटच्या दिशेनं फटका खेचलाय गुणसंख्या लेखक आमच्यासमोर निकेश राऊ ते म्हटल्यानंतर प्रश्नच नाही आहे साई पिंपरकर स्पर्धेतील जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ते टॉप फोर मधील जे खेळाडू असतील त्यांना दिले जातील एका धावेसाठी एक पॉइंट आणि एका विकेटसाठी पाच पॉइंट लक्षात असू द्या कारण गोलंदाजाला देखील वाव मिळायला हवा माझं तर वैयक्तिक मत आहे वैयक्तिक हा की एखाद्या गोलंदाजाला सिरीज मिळावी असं फार क्वचित घडतं फलंदाज ऑलराऊंडर नेहमी प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट पटकावतात परंतु एखाद्या बॉलरने जर का अगदी प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट पटकावलं तर मला असं वाटते खूप चांगली गोष्ट होईल चांगला चेंडू चांगला चेंडू पाठलाग करायचे ते अठ्ठावन्न धावसंख्येचा दक्ष इलेवन दोन सामने जिंकला हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि त्यांच्या विरोधात खेळणारा सी एस के अर्थातच चांदई सुपर किंग्ज महत्वाची लढत सामना जिंकणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी नितीन धुळे पावरप्रेच षडक टाकतोय नामवंत गोलंदाज बीड संघाचा खोदून काढायचा होता चेंडू गणेश चोखट टीमचा कॅप्टन हातातून चेंडू निसटला एकच धाव चांगली गोलंदाजी नितीनच्या विरोधात आक्रमण करणं कठीण आहे निष्प्रप करतो फलंदाजांना सी एस केला पहिला विजय हवाय त्याचबरोबरीने जर का दक्ष इलेव्हन हा संघ जिंकला तर तीन मॅचेस ते जिंकतील परंतु तीन मॅच जिंकून सुद्धा काल संघ बाहेर गेलाय म्हणून रनरेट रेट फार महत्वाचे हो तु तुम्हाला टॉप एट मध्ये जायचंय ना तर निश्चितच की चारीच्या चारी, चारी, चारी मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न आवर्जून करायला हवा दोन धाबा एक्स्ट्रा कबरला फिल्डर आणि ते पा नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो फेकायचं होतं त्यानंतर करेक्ट केलं स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला आणि समीर माळी माघारी परतलाय पहिला धक्का दक्ष इलेव्हन टीमला सेजल इलेवन वर्सेस सुधाकर घारे फाउंडेशन या दोन संघा दरमियान टॉस जिंकला सुधाकर घारे फाउंडेशन ने वरती एक विकेट स्वप्निल बनसोडे कल्पेश साळुंके मागच्या मॅचचा हिरो यॉर्कर बॉल बॉल कधी कधी फलंदाज मोठमोठे फटके मारले तर क्रीडा समीक्षक त्याच बरोबरीने समालोचक नेहमी म्हणतात की काय खाऊन आला फलंदाज एवढे मोठे फटके खेचतोय परंतु हा पर गोलंदाज नेहमी यॉर्कर टाकतो वेगाने मला असं वाटते नाश्त्यामध्ये जेवणामध्ये यॉर्करच खात असावा दोन वरती एक पहिलं षडक अठ्ठावन्नचा पाठलाग दश दक्ष इलेव्हन योगेश भोईर साहेबांचा संघ आणि एक यॉर्कर पायावरती टाकला होता चेंडू मनगटाच्या साह्यानं मिड विकेटला फटका खेचलाय एकच धाव एकेरी धाव संख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय तीन धावा धाव फलकावरती पदाधिकारी पहा संघटनेचे सातत्याने काम करतायत अनिल माळी त्याचबरोबर दशरथजी देशमुख देवा भोई राजेशजी बोडक स्वतः अभिषेक गायकर या मंचावरती उपस्थित आहेत आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा अध्यक्षांची एक खासियत आहे ते स्टेजवरती फार कमी बसतात परंतु संपूर्ण क्रीडांगणाला जेव्हा ते असतात तेव्हा चार पाच फेऱ्या होऊन जातात त्यांच्या केपीएल सक्सेसफुल झाली तर कदाचित सर्व पदाधिकारी घेऊन अध्यक्ष गोव्याला जातील ही भविष्यवाणी मी पहिल्याच के पी केली होती पाहूया या वर्षी सार्थ ठरेल था चोवीस चेंडू जिंकण्यासाठी पंचावन्नची चे गरज फार सामना महत्वाचा आहे दक्ष इलेव्हन आणि त्याचबरोबर सी एस के चांदई संजय जी कोळंबे मोहनजी धस साहेबांचा संघ व्यवस्थापक या संघाचे एक्सपिरियन्स प्लेयर संजय थेर त्याचबरोबरीने सागर कोळंबे दुसऱ्या बाजूला गणेश चोखट हा महत्वाचा खेळाडू या धावांचा पाठलाग करण्यामध्ये वैभव थेर पहिल्या पर्वाचा मैदानाचा राजा लोर फुलटॉस बॉल हवेत खेळलाय समोर लॉंगॉलचा फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय वन बाउन्स सी मारे पार, चौकार चार धावा अनेक फलंदाज विस्फोटक आहे खरं तर खरंच प्रसाद बदेने केलेली बॅटिंग पहिल्या दिवस रात्रीमध्ये त्याचबरोबर हिने पंकज बदे धीरज जोशी आणि आता हा खेळाडू स्वप्नील बनसोडे पंकज बदेने जे फटके खेचलेत कमालीचे पहिला सामना आग्री वॉरियर्स खांडसकडून खेळत असताना त्यानंतर बॅटची आतमधली कडा कठीण काम आहे चांगली विकेट किपिंग प्रॉपर विकेट किपर या नितीन शिनारे चांगली फिल्डिंग नितीनकडून प्रसाद बदेने केले फलंदाजी लोअरफुलटॉस बॉल समोर खेचायचा प्रयत्न ऑनला फिल्डर तैनात आहे स्वप्नील बनसोडे सुधीर पवार होता मिस्टेक होणार नाही दुसरा धक्का दक्षिले बन संघाला च आतमध्ये आपण चला कारण यानंतर देखील आपण पाहतोय एक दोन तीन चार चार मॅचेस बाकी आहेत आणि आत्ताही सेकंड इनिंग एक होणं बाकी आहे आठ वाजलेत आठ वाजून आठ मिनिटं काल ठीक सव्वा बारा वाजता सर्व खेळ समाप्त झाला होता आज जास्त वेळ जातोय थोडा लवकर चालू लवकरही चालून काल आम्ही स्पर्धा चालू केली होती दो अडीचच्या दरम्यान तरी सुद्धा सव्वा बाराला आम्ही फिनिश केलं आज दीड वाजता तरी चालू झाल्या तरी सुद्धा आठ वाजून आठ मिनिटं जास्तीचा जा वेळ जातोय सर्व हे खेळाडू ऑप्शन मध्ये घेतलेले आहेत तारांकित खेळाडू आहेत साधा सुदे कोणतेच खेळाडू नाही आहेत विद्वान चेंडू वैभव वैभवते राईट आर्म राऊंड द विकेटने एक विशिष्ट प्रकारचं अँगल बनवत हा चेंडू त्याने टाकला ऋतिक दळवी वाकसगावचा हा खेळाडू चांगला ऑलराऊंडर आहे विस्फोटक फलंदाज देखील आहे यंगस्टर आहे वाक संघासाठी नेहमी अ भूमिका साकारत असतो आता दक्ष दक्षन या संघासाठी सात वरती दोन लोअरफुल टॉस बॉल दौंगॉनला फिल्डर सुधीर पवार झेल घेतोय हृत्तीक दळवीला देखील माघारी पडतावा लागेल फलंदाज बाद तिसरा चिंचवली हा संघ होता जेव्हा एक गाव अकरा नव्हती एस जी ट्रॅव्हल्स आणि त्यामध्ये मला अजूनही आठवतोय की तीन खेळाडू प्रामुख्याने दोन तीन एक सागर लदगे त्याचबरोबर अभिजित जो सध्या वाड्याला खेळतोय वाडा वाडा भिवंडी वाडा आणि त्याचबरोबरीने सुधीर पवार हे तीन खेळाडू सीमारेषेच्या बाहेर नेहमी असायचे हलकी आताने चेंडू ढकलायचं होतं रत्नदीप लोंगले उमरोली गावचा हा सितारा मागच्या मध्ये सलग तीन षटकार मारत सामना फिनिश केला होता तोच मैदानावर दोन ओव्हरचा खेळ समाप्त आणि धाव फलक आहे ते अवघं सात सात धावा काय षडक टाकलं वैभव थेरने पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर एकही धाव दिली नाही दोन विकेट त्याने घेतल्यात चला मॅच लगेच स्टार्ट करा अठरा चेंडू एकावन्न एक धावांची गरज आहे मागचा सामना ग्रॅपल स्ट्रायकरने जिंकून या ग्रुपमध्ये थोडी उलथा पालत करायला सुरुवात झाली कारण सेजल 11 ने एक जिंकलाय एक ते पराभूत झालेत ग्रॅपल एक हारलाय एक ते जिंकलेत दक्षन दोन जिंकलेत सध्या परिस्थिती बिकट आहे सी एस के दुसरा सामना खेळतो एक जिंकलेत दोन्ही हारलेत आणि हा तिसरा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे पुढचा सामना सेजल इलेव्हन विरोधात सुधाकर घारे फाउंडेशन सुधाकर घारे ने देखील दोन सामन्यांपैकी तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांपैकी एक ते हारलेत एक ते जिंकलेत काल पण तेच झालं तीन संघ तीन सामने जिंकणारा पहिलाच संघ स्पर्धेच्या बाहेर गेला रनरेटने सर्वांनी सतर्क करा लास्टला रनरेटचा फंडा येतोच मग सगळेजण धावत येतात एवढा स्कोर होता तेवढा स्कोर होता लाईव्हला कोणी बदलू शकत नाही त्याचं फक्त आपण लिहून ठेवा की बाबा एवढ्या ह्याच्यात म्हणजे त्यावेळी जास्त टेन्शन होत नाही दोन ओर मध्ये दावा सात साई लोंगले यांच्या वतीनं पारितोषिक आहे षटकार राड्रिक रत्नादीप साठी हजार रुपयांचा पारितोषिक आहे सौदागर रफतार का सौदागर नितीन धुळे रायगड प्रीमियर लीग असू दे चॅम्पियन्स लीग तीन तालुक्याची स्पर्धा असू दे या गोलंदाजाने नेहमीच आपल्या गोलंदाजीचा दबदबा वर्चस्व केलाय कम्मालीचा हा गोलंदाज आहे सात चेंडू टाकले त्यामध्ये त्याने फक्त दावा दिल्या तीन समोर रत्नदीप विस्फोटक फलंदाज वाईट यरकर टाकण्याचा प्रयत्न होता लाईन खराब शशी अशी सरांचा इशारा येतो इट्स व्हाईट बॉल एक्सरच्या स्वरूपात एक दाव नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा वेळ घेऊ नका मी विनंती करतोय सर्व संघांना आज के पी एलचा तिसरा दिवस रात्रीचा खेळ आपण पाहतोय उद्या लास्ट स्टेज स्टेजमधल्या मा मॅचेस असतील पहिल्या दिवसामध्ये एन बी फाउंडेशन फोर फाईव्ह फोर फाईव्ह त्याचबरोबरीने <laughs> क्लीन बोल्ड दांडी गुल केले रत्नदीप ची गणेश चौकटची ती मात्र निश्चितच नितीन धुळेने भगवान दळवी मैदानावरती मात्र दाखल होतोय आठ वरती चार तिसरं षडक मार्गच त्या अठ्ठावन्न धावांचा पाठलाग दोन सामने जिंकलेत दक्ष इलेव्हन संघाने हा त्यांचा तिसरा सामना आहे एका बाजूला दोन सामने पराभूत झालेला संघ आहे चांदई सुपर किंग्ज ज्या पद्धतीने सध्या कामगिरी आहे गोलंदाजांची अप्रतिम सोळा बॉल पन्नासची ची गरज स्वीचिटचा फटका आल्या आल्या भगवानने स्विचिटच्या फटक्याने कमावले ते बाउंड्री चौकारी सावंत गझनीचा आमिर खान पंधरा मिनिटांमध्ये विसरायचं असं मी ऐकलं होतं हे ते एका मिनिटात विसरतात अगोदर काय घडलंय त्यांना ठाऊकच नाही विकेट किती गेल्यात रन किती कमी येत मी काय करू शकतो नितीन धुळेच्या विरोधात स्विचिटचा फटका मात्र केसला तो भगवान दळवीने पहिल्याच बॉलवरती बारा धावा संख्या तिसरं षडक बॅटची कडा मागे शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग विशाल होता आय थिंक त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता भगवान गोलंदाज आहे तो मात्र नितीन धुळे काय षटकं टाकली तर आठच धावा दिल्यात फक्त आठ धावा एक विकेट त्याच्या नावावरती ती देखील गणेश चोखट महत्वाचा खेळाडू हे दोन्ही फलंदाज भगवान आणि रत्नदीप इथूनही मॅच ऑन करू शकतात संख्या बारा चौदा चेंडू सेहेचाळीस धावांची गरज दक्ष इलेव्हन व्हर्सेस सी एस के चांदई या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना करदत प्रीमियर लीग दोन हजार चोवीस आमदार महेंद्र शेठ थुर्वे फाउंडेशन आयोजित स्पर्धा गती कमी केली होती या चेंडूवरती लेंथ मागे खेचून टाकलेला हा चेंडू व्हेरिएशन्स पाहायला मिळाली नितीन धुळेकडून लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या स्पर्धेचे संकल्पक आदरणीय प्रसादजी थोरवे साहेब त्यांना साथ मिळाले कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक संकेतजी भासे शेवटच्या रात्रीमध्ये रायगड विरोधात ठाणे हा महासंग्राम या मैदानावरती केपीएल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल धीम्या गतीचा बॉल लवकर पिक केला क्षेत्रक्षक ठेवलाय तिथे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहूया दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो भगवान दळवी मोठा धक्का दक्ष इलेव्हन या संघाला तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त धावा आहे त्या मात्र तेरा नितीन शिनारेची विकेट किपिंगबद्दल आपण चर्चा करत होतो थो, थ्रो झाला आणि त्यानंतर पहा नितीन शिनारेला ठाऊक्या हाताने जर का जाऊन लावायचा प्रयत्न केला असता तर बॅटर पोचला असता त्याने तिथूनच लगेच थ्रो केला तर ही जी तत्परता आहे ती फार महत्त्वाची असते फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो थोडा वेळ केला असता नितीनने ना तर त्याला ठाऊक आहे की बॅटर पोचला असता ही कार्य तत्परता तितकीच महत्त्वाची तीन ओवरमध्ये दावा झाल्यात त्या तेरा बारा चेंडू जिंकण्यासाठी पंचेचाळीसची गरज आहे थोडे धाबे दण आणलेत आता नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण तयारीत राहा सेजल इलेव्हन वर्सेस सुधाकर घारे फाउंडेशन जी खारिक साहेबांचा सेजल इलेव्हन दुसऱ्या बाजूला सुधाकर घारे फाउंडेशन अर्थातच अजय जी घरत साहेबांचा हा संघ पहिल्या रात्रीमध्ये ध्रुवी एंटरप्रायजेस कडाव विश्वदादा बोराडे यांचा संघ क्वालिफाय झाला नितीनजी बडेकर यांचा एन बी फाउंडेशन फोर फायू फोर फायू झांजे ब्रदर्स पहिल्यांदा सुपर मध्ये मात्र क्वालिफाय झालेत नितीनजी झांजे त्याचबरोबर प्रशांतजी झांजे साहेबांचा संघ तीन मॅचेस जिंकल्यानंतर रन्रेटने ते मात्र पुढे सरकले आणि त्यांच्या साथीला श्री लेवन बादशाह अर्थातच अमरजी मिसाळ आणि नरेंद्रजी गुमारे साहेबांचा संघ क्वालिफाय झाला आज पाहूया कोण पुढे सरकेल तेरा दाबा पाच विकेट तिसरं चौथं षडक कल्पेश रक्तदीपचा फटका लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सुधीर पवारच्या अध्यक्ष साहेब बारकाईने नजर नका एकत्र देऊ नका ही विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी साठी न सलग तीन षटकार जर ठोकले तर त्यांचेच बंधुराज साई लोंगले यांच्या वतीनं हजार रुपयांचा पारितोषिक रत्नदीपसाठी आहे एकोणीस धावा झाल्यात आता गरज असेल एकोणचाळीस धाव संख्येची रत्नदीप जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना ऑन असेल दक्ष इलेवन संघासाठी चांगला चेंडू खूपच चांगला चेंडू लाईन पहा किती चांगली कल्पेश कल्पेश ठाणगेची मराठी वडवली संघाचा हा खेळाडू निर्धाव चेंडू टाकतोय रत्नदीपच्या विरोधात दहा चेंडू शिल्लक आहेत दावा करायचे त्या एकोणचाळीस थर्टी नाईन गौरवजी निश्चितच पहिल्या मॅच पासून हजार दीड हजार प्रेक्षक वर्ग ऑनलाइन मॅच पाहतायत ची स्पर्धा पाहतायत त्या सर्वांचं सरशो स्वागत खोदून काढला हा चेंडू एक्स्ट्रा कबरला फिल्डर आहे नितीन धुळेने प्रयत्न केले हातातून चेंडू निसटला दुसरी धावेचा प्रयत्न या अगोदर दोन रनआउट झाले थांबला थांबला रत्नदीप थांबला अक्षय देखील थांबला दोन्ही उमरोलीचे आणि ते पाहूया पंच चला पंचांनी ते घोषित केले की धाव नसेल धावची नसेल एकच धाव जोडली जाते स्कोर धावून पोचला वीस वरती अडतीस नऊ चेंडू जिंकण्यासाठी अडतीस धावांची गरज सहा षटकार पाहिजेत नऊ चेंडूंमध्ये सहा षटकार तरीही दोन उरत आहेत कर्जत प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पहिल्यांदा डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीनं ही स्पर्धा या स्पर्धेसाठी जी थोरवे संकेतजी साहेबांनी घेतलेली मेहनत वीस वरती पाच प्रयत्न चालू आहेत अक्षयचे मिस टाईम स्ट्रोक होता कवर पॉइंटमधून चेंडू पुढे सरकतोय फक्त एकच दहाव चांगलं षटक पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा त्यानंतर कल्पेश ठाणगेने कमबॅक केलंय आठ चेंडू जिंकण्यासाठी सदतीची गरज सहा षटकार पाहिजेत रत्नदीप त्या कॅपॅसिटीचा खेळाडू आहे आक्रमक खेळाडू आहे ती विस्फोटकता त्याला इथे सिद्ध करावी लागणार आहे दक्ष इलेव्हन या संघासाठी या विपरीत कल्पेशला त्याला थांबवायचे फटका फसलाय लॉंगा फरून फिल्डर पुढे येतोय प्रयत्न झाले परंतु त्याच्यापासून चेंडू हा दूर होता दोन दावा इथे घेतल्या जात आहेत दोन दावेने स्कोर जाऊन पोहोचेल तेवीस वरती ट्वेंटी थ्री सात चेंडू शिल्लक आहेत दावा करायचे असतील त्या मात्र पस्तीस सात चेंडू पस्तीस सात चेंडूंमध्ये पस्तीस धावांची गरज आहे सीएस के साठी विजय महत्त्वाचा आहे दोन विजय कमावलेत ते दक्ष इलेवन संघाने जो बॅटिंग करतोय सात चेंडू पस्तीस धावा रत्नदीप लोंगले स्ट्रायकिंग एंड एक षटकार त्याने खेचलाय कल्पेश ठाणगे पहिल्या चेंडू वरती षटकार येऊन सुद्धा चार धावा त्यानंतर त्याने दिल्या लॉंगॉनच्या दिशेने फटका सुधीर पवार वेगानं आला चेंडूवर एकच धाव एकच धाव शेवटच्या चेंडूवरती चार ओव्हरचा खेळ समाप्त झाला चोवीस झाल्यात आणि सहा चेंडू मध्ये आता धावा करायचे त्या मात्र चौतीस चला एकत्रित येऊ नका लगेचच फिल्डिंग सेटअप करा सहा चेंडू चौथीस ची गरज नेक्स्ट मॅच मध्ये अक्षय भगत आपला संघ फिल्डिंग करणार आहे आपल्याला विनंती आहे आपला, आपला प्लेईंग इलेव्हन घेऊन आपल्या ज्या संघातील खेळाडू खेळणार आहेत त्यांना घेऊन आपण वासपेटाच्या समोर त्वरित पोहोचा त्याला फिल्डिंग सेटअप करून घ्या सतीश जी गायकर यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय ग्रॅपल स्ट्रायकर्स मिनरल वॉटर या क्षेत्रामध्ये त्यांचं जे ग्रॅपल हे ब्रँड आहे मिनरल वॉटरचं त्यांनी या स्पर्धेसाठी मात्र निश्चितच पाण्याची व्यवस्था आम्हाला करून दिली सौरभ काळभोर यांचे देखील थंड पेय जे अगदी आपण पाहतोय थंड पाण्याची व्यवस्था त्यांनी देखील केले त्यांचंही स्वागत चला सहा चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र चौतीस धावांची सुधीर पवार आलाय गोलंदाजीसाठी नेक्स्ट मार्क दोन्ही टीम सज्ज राहा शॉर्ट पिच बॉल टप्पा पडला वळण घेतलंय पंच शशी साटम सर आमच्याकडे येत आहेत व्हाईट बॉल आमच्याकडे पाहून इशारा करतात माफी असावी इकडे एक, एक दहा संख्येने स्कोअर मात्र जाऊन पोहोचेल पंचवीसवर वर ट्वेंटी फाईव्ह तेहतीसची ते गरज सहा चेंडू तेहतीस धावा सहा चेंडू तेहतीस पाच षटकार एका चेंडूवरती तीन धावा रत्नदीप अशक्य असा आव्हान परंतु शक्य करेल का फटका फसलाय हा झेल आणि इथे झेल मात्र झाला नाही चेंडू फिरलाय दोन धावा इथे घेतल्या जात आहेत ही दडपण आहे अद्यापही ही दडपण आहे दोन धावा दोन धावेने स्कोर जाऊन पोचतोय सत्तावीस वर पाच चेंडू एकतीस ची गरज इक्वेशनानं बोर्ड दक्ष इलेम संघाला जिंकण्यासाठी पाच चेंडू एकतीस पाच षटकार जरी आले तरी सुद्धा मॅच काय होऊ शकते विजयी नाही गोलंदाजाने चुकी नाही केली तर ची गरज पाच चेंडूंमध्ये पुन्हा बॅटची कडा घेतले एकच धाव एकच धाव सीएस फिल्डिंग मध्ये अजूनही दबाव या खेळाडूंवरती चार चेंडूंमध्ये दावा करायचे ती सुधीरला ठाऊक दावा रोखणं गरजेचे दोन पराभव झाले त्या अगोदर रनरेट आपल्याला चांगला ठेवायचं चार चेंडू तीस दावा फटका हवेत आहे फोर ती फिल्डर कल्पेश झेल घेतोय फलंदाज बाद अक्षय थँक यू के पी एल टू थाउजंड ट्वेंटी फोर सेवंथ एडिशन ऑफ दिस टोर्नामेंट तीन चेंडू तीस केक फासवा चेंडू विकेट किपर नितीन शिनारेची करामती अस त्यांच्या मागे कमालीची विकेट किपिंग फलंदाज बाद यष्टीची झालाय अंतर फार महत्वाचे तीस धावा म्हणजे पुष्कळ होत दोन सामने या अगोदर जिंकलेत अगोदरचा सामना ग्रॅपल 11 ने जिंकला उलता पालत झाली आणि हा सामना सी एस के चांदई सुपर किंग्स मात्र इथे विजयी होतोय तब्बल एकोणतीसच्या फरकाने एकोणतीस धावा झालेल्या आहेत अठ्ठावन्न करायच्या होत्या अठ्ठावीस धाव संख्येने हा सामना मात्र विजयी झालाय चांदई सुपर किंग्स हे विसरून चालणार नाही कारण नेत रनरेट च्या हिशोबाचा गरजेचे आहेत चला नेक्स्ट चला वॉलंटियर कल्पेश चला लवकरात लवकर आपल्या लवकर, साथीदारांना घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचा नेक्स, चला अक्षय भगत चला आपला खेळाडूंना घेऊन फिल्डिंगसाठी साठी लगेचच उतरायचं आपण मैदानाच्या आतमध्ये चला एक आज सव्वा सव्वा एक ला सामने चालू होऊन सुद्धा आपण पाहतोय की साडेआठ वाजले तरी सुद्धा सहाच मॅच झालेले आहेत कालच्या पेक्षा फार उशिराने आपण डावतोय मॅन ऑफ uh, द मॅच संदीप मार्केवाडी मार्के संघाचा खेळाडू दहा चेंडू तेवीस डाव संख्येची त्याने इनिंग साकारली संदीप मार्के कॉन्ग्रॅच्युलेशन सीएस के ने पहिला विजय संपादित केलाय चेतनजी शिंदे यांचं देखील इथे आगमन झाले सरसे स्वागत संदीप मार्के दहा चेंडू तेवीस धावांची इनिंग त्याने ते साकारली चला क्षेत्रक्षण सजून घ्या लवकरात लवकर सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन